अहमदनगर शहरातील भूतकरवाडी येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने कैलासवासी निवृत्ती नाना लांडे यांना आदरांजली वाहण्यात आली आहे। समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपलं कर्तव्य पार पाडावं। कर्माच्या रूपाने आपल्या आठवणी सदैव समाजात प्रेरणा देत राहतात। कैलासवासी निवृत्ती नाना लांडे यांनी आपल्या आयुष्यात सर्वांना सोबत घेऊन काम केलंय। त्यांनी प्रत्येकाचं मन जिंकलंय। कैलासवासी निवृत्ती नाना लांडे यांचे सर्वांसाठी केलेलं कार्य समाजामध्ये प्रेरणा देत राहील। नाना लांडे हे वयाच्या 82व्या वर्षीपर्यंत म्हणजेच नाना लांडे शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांना हवे हवेसे वाटत होते असं प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केलंय। अहमदनगर शहरातील भूतकरवाडी येथील स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने कैलासवासी निवृत्ती नाना लांडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक रवींद्र बारसकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भीमाशंकर लांडे, डॉक्टर रणजित सत्रे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यावेळी बोलताना उपमहापौर अनिल बोरुडे म्हणाले की कैलासवासी नाना लांडे यांनी समाजात चांगलं काम केलंय। त्यांनी कधीही कुठल्या कामाचा कंटाळा केला नाही। प्रत्येकाशी आपुलकीने आणि प्रेमाने संवाद साधत त्यांनी मन जिंकण्याचं काम केलंय। श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटना उभारणीत नानांचा मोठा वाटा आहे। त्यांच्यामुळेच आज ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन गुण्या गोविंदाने काम करतायत असं बोरुडे म्हणाले। तर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष भीमाशंकर लांडे म्हणाले, कैलासवासी निवृत्ती नाना लांडे यांनी नेहमीच समाजाच्या कल्याणासाठी काम केलंय। त्यांचे धार्मिक कार्यात मोठं योगदान आहे। श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेला नाना लांडे यांच्या कार्याची सतत आठवण होत राहील असं भीमाशंकर लांडे यांनी म्हटलंय। आज आपल्यातून आपल्या जे ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्यामधनं एक अत्यंत चांगले असे आपले सहकारी गेलेले आहे। पण मी यावर म्हणाल, मरण यावं तर कसं यावं, प्रत्येकाला मरण आहे, प्रत्येकाच्या प्रारब्धामध्ये मरण तर आहे, पण अत्यंत त्यांना तसं पाहिलं तर ते फिरून आले आणि अचानक त्यांना चक्कर आली आणि ते आपल्यातून निघून गेले। पण किती देवाने सुद्धा त्यांना असे हाल नाही काय नाही व्यवस्थित हे दिलेले, प्रत्येकाला मरण तर येणार आहे, प्रत्येक जण जन्मला म्हणजे तो मरणार आहे, पण त्यांना त्यांचं कार्य चांगलं, त्यांचं वागणं चांगलं यामुळे देवाने त्यांना त्रास न होता असं चांगलं मरण आलेलं आहे त्यांना। पण कितीही आपण म्हणलो चांगलं मरण मरणार आहे, पण माणसाला हळहळी वाटतीच आणि आपल्यातनं निघून गेल्यावर आपल्याला किती प्रत्येकाला वेदना होत असतील, कारण नाना प्रत्येकाशी अत्यंत आपुलकीने कधीही कोणालाही त्यांनी वाईट शब्द बोललेले नाही। आपले भीमाशंकर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लांडेसाहेब, त्यांनी आम्ही 2-4 दिवसापूर्वीच घरी बसलो होतो तेव्हा त्यांना नाही पटलं तर ते गप्प बसत होते, पण कधीही मी तर म्हणजे कोणाचेही शत्रुत्व नसलेले अजात शत्रू असे आपले नाना आपल्यातनं गेलेले, त्यामुळं सर्वांना दुःखच झालेलं आहे। पण त्यांच्या आपण काहीतरी त्यांच्या रूपाने आपण एक चांगलं कार्य चालू ठेवू आणि सर्वांनी त्यांच्या आठवणी कायमच्या आपल्या स्मरणात राहतील असं आपण काम करू। आणि ते जे गेले पण त्यांच्या रूपाने त्यांच्या याने त्यांचं कार्य नक्कीच मागे राहील। माणूस किती जागला त्यापेक्षा कसा जागला याला फार महत्व आहे। तर अत्यंत चांगले असे नानांचं जीवन झाले जगलेले आहेत, त्यांच्या आपण आत्म्यास चिरशांती लागो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या थोरा मोठ्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांनाही एक चांगलं पुढे स्वर्गात स्थान मिळो अशी मी माझ्या परिवाराच्या वतीने आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व सावेडी भागाच्या नगरच्या जनतेच्या वतीने अशा महान व्यक्तीस मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आपले सर्वांचे लाडके नाना स्वर्गवासी, आज आपल्यात नाही असं म्हणता येणार नाही, नाना आत्ता कुठेतरी आपल्यामध्ये आहे। नाना असं व्यक्तिमत्व होत की सगळ्यांना धरून चालणार व्यक्तिमत्व होत। नानांचं म्हणजे असं होईल म्हणजे कोणाला वाटलं सुद्धा नाही। नानाला मी 3-4 दिवसापूर्वी वॉकिंग करायला टायमा मी भेटलो होतो। नाना मला एवढे म्हणले ते का भाऊ तू रोज काय येत नाही फिरायला काय नाही, मला काय दिवचायचे। मी नानाची खूप चेष्टा करायचो पण नानाला कधीच राग येत नव्हता माझा। नानांनी म्हणजे आज नाना कुठे होते, खरं नाना बघायला आमचे
गल्लीवाल्यांनी नालगात राहिले होते पण नानांनी इतर येऊन आज एवढ्या लोकांचं 500,000 लोकांचं त्यांनी मन जिंकलं. त्याचं कारण असं आहे की नानांचं व्यक्तिमत्व असं होतं की त्यांना कधीच राग येत नव्हता. ते एखाद्यांनी जर त्यांना कोणी काय काम सांगितलं का ते लगेच म्हणायचे ठीक आहे मी करतो. काही काम सांगू द्या, तुमचा सप्ताहाचा कार्यक्रम असू द्या, कोणाचा वाढदिवस असू द्या, तुमचा ज्येष्ठ लोकांचा कार्यक्रम असू द्या. त्यांनी म्हणजे खरं बघायला गेलं तर सगळं श्रेय हे नानांना जातं. कारण नानांनी खरंच म्हणजे तुम्हाला सांगतो आज किती वर्ष सप्ताह 12 वर्ष सप्ताह चालवलं त्यांनी. पण तुम्हाला सांगतो त्यांनी 12 वर्ष आता आज त्यांचं वय 80-82 होतं पण असं म्हणणार नाही कुणी 80-82 वर्षाचे होते. लहान मुलांना आणि प्रत्येक काही कार्यक्रम असला तर पुढे पुढे असायचे. त्याच्यामुळे नानाच होते. नानाची खरं सांगायला उणी वासू राहिलेली आहे. मी बुरडे परिवारातर्फे व सर्व आपल्या वार्डातल्या रहिवासीतर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. मी जय हिंद जय महाराष्ट्र. नाना आपल्यातून आज जाऊन जवळजवळ महिना होता असेल परंतु असं वाटत नाही की नाना गेलेले. कारण त्यांच्या अचानक जाण्याने एक अचानक आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघात पोकळी निर्माण झालेली. आणि जसं समर्थ म्हणतात समर्थाने म्हटलं की मरावे परी कीर्ती रूपी उभावे त्या उक्तीप्रमाणे त्यांचं जीवन होत. ते जरी आपल्यातून गेलेले असले तरी त्यांचं कार्य त्यांच्या आठवणी आपल्या सर्वांना वेळोवेळी येतच असतात. त्यांचं तसं लहानपण तर नालेगावात गेलेलं, तरुणपण बऱ्या काही काळानंतर ते इकडे आपल्या भुतकरवाडी बोर्डेवाळ परिसरात रहिवासी झाले. परंतु रिटायरमेंटच्या वयानंतर आपण म्हणतो की आता सांगत होते सर काळे सर सांगत होते की रिटायरमेंटच्या वयानंतर चेहऱ्यावर एक हास्य ठेवलं पाहिजे, आनंदाने जगलं पाहिजे. कारण आपण आतापर्यंत जीवन जगत आलेलो आहे, पुढचा काळ किती आहे काय माहीत नसतो. नारायणच्या बाबतीत असंच घडलं, फिरून आले घरी गेले चक्कर आली पडले गेले. म्हणजे कोणी कोण काही ठराविक काळानंतर तरी सगळ्यांचंच ते आमचं काय कोणाचं काय तरुण असो काय असो कोणाचं भाग्यात किती आयुष्य दिलेलं आहे कोणाला माहीत नसतं. परंतु जे काय आपल्या हातात आहे रोजचं जीवन अडचणी असंख्य सगळ्यांना असतात, सुखाचे क्षण असतात दुःखाचे क्षण असतात. पण त्याला दोन्हीला स्थितप्रज्ञ ज्याला वृत्ती म्हणतो आपण की दुःख आणि सुख याच्याकडे एका सारख्याच नजरेने जर आपण पाहत राहिलो आणि सर्वांना जायचंच आहे काय कोण चुकलेलं नाही, देव असो किंवा संत असो किंवा राजे महाराजे असो एक ना एक दिवस आपली वेळ येणार आपण जाणार हे नक्कीच आहे. पण जे काय आपण कर्म करतो इथं त्या कर्माच्या रूपाने आपल्या आठवणी आपले आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार आणि आपले ज्यांच्यासाठी आपण काही चांगले कर्म केले ते आठवण करत असतात आपली. त्या उक्तीप्रमाणे नानांचं जीवन होतं. सर दहाव्याच्या वेळेस बसलो त्यावेळेस तिथे जे काही नालेगावातले लोक सांगत होते की नानांनी तरुणपणाने तिथले जे नवग्रहाचं मंदिर आहे ते नवग्रहाच्या मंदिराकरता वर्गणी मागता मांडण्याकरता त्या काळात अक्षरशः सायकलवर नगरमध्ये ते बऱ्याच ठिकाणी फिरले. परंतु तरीही वर्गणी काही कमी पडली होती. त्या नवग्रह मंदिराच्या कामासाठी त्यांनी स्वतः श्रमदान केलं, म्हणजे कोरड टिकाव काय काय असेल कमी असेल घेऊन त्यांनी ते मंदिराचं काम केलं. असं जसं सगळ्या अगोदर सांगितलं बाबासाहेबांनी त्यांनी की त्यांचा अतिशय शांत स्वभाव संयमी आणि मितभाषी असा नानांचा स्वभाव होता. म्हणजे कुणी जरी काही बोललं तरी आपलं जसं लांडे साहेबांनी सांगितलं की कुणी जर बोललं तर जास्त त्याच्यावर प्रियाक्ट न होण्या होता, शांत बसून कामाच्या रूपाने त्यांना उत्तर द्यायचं किंवा आपल्या अजात शत्रू अशा वृत्तीने त्यांच्याकडे बघितलं जायचं. असे नाना सतत मला खूप त्यांचं मार्गदर्शन असायचं. कधी भेटले लग्न कार्याच्या निमित्ताने कुठे दोन शब्द चांगले सांगणार तुम्ही असं जा इकडे येत जा हे बसत जा तर जात जा. खूप त्यांचं माझ्यावर प्रेम होत आणि असे त्यांच्या जाण्यानं आपल्या सर्वांचंच एक पोकळीच निर्माण झालेली आहे. आणि मी आमच्या बारसकर कुटुंबियांच्या वतीनं प्रभाग वार्डाच्या सर्व नागरिकांच्या वतीने सावडी ग्रामस्थ तसेच अहमदनगर भाजपा महानगरपालिकेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज खरं तर नानांना जाऊन 3 आठवडे झाले भेटला. पण जसं बारसकरांनी सांगितलं की 3 आठवडे झाले तरी असं वाटतं की मी पण जेव्हा संध्याकाळच्या वेळेत फिरायचो त्यावेळेस नाना रोज आमचं म्हणजे हात असा व्हायचा. आज तसं पाहिलं गेलं तर नाना हे
दहा वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षाच्या माणसापर्यंत सगळ्यांचे मित्र होते. आज हक्काने कोणताही माणूस त्यांच्याशी बोलत होता. आज तसं पाहिलं गेलं तर माझ्या तर त्यांच्या जवळजवळ 30-40 वर्षाचा वयाचा डिफरन्स जरी असला तरी मला ते नेहमी मित्राप्रमाणे वाटायचे. कधी आम्ही आलो तरी ते घरी तर नेहमीच यायचे. घरी आले की ते पण एकदा मित्र जसं बोलतो त्याप्रमाणे नात्यांची चर्चा करायची. एवढ्या वयात एवढे एवढे गोष्ट म्हणजे आता 75-80 वय सुद्धा त्यांनी आज म्हणजे वक्तृत्वाचा क्लास चालू केला. म्हणजे ज्यांनी चालू केला ते स्वतः लोक गोळा करायचे. माझ्याकडे दोनदा आले सर तुम्ही गोरे सरांकडे या त्यांना सांगा ते भाडे कमी करायला हे करायला. मी तर नाव लावून नाही आता एवढ्या वयात तुम्ही कशाला गोष्टी करा नाही मला शिकायचं. आणि त्यांनी ते भाषण पण शिकलं आणि ते भाषण पण करायला लागले होते. म्हणजे ह्या वयात नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आवड असल्याने व्यक्तिमत्व म्हणजे नाना होतं. जसं आपण पाहतो की एखाद्या फुलांनी मडलेलं झाड असतं जे गगनचुंबी झाड असतं आणि त्याला फुलांनी लागलेलं असतं त्याच्या खाली आपण जरी जाऊन थांबलो तरी ते ऑटोमॅटिक आपल्या अंगावर फुलं टाकत असत. आपण नुसतं त्याच्या खाली जाऊन थांबण्याचं उशीर ते आपण ते आपल्या अंगावर फुलं वचत असतं. तसे नानांचं व्यक्तिमत्व होतं की त्यांच्या सांगितल्यात गेलं तरी ते लोकांना आपले सकवून टाकायचे. अजून सुद्धा ते वेगवेगळ्या गोष्टीत म्हणजे वेगवेगळ्या कोणत्याही नवीन गोष्ट आली तर त्याच्यात ते यायची आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीत मी इन्वॉल्व्ह होतो. जसं रवी आता म्हणले की त्यांचं माझ्यावर प्रेम होतं तसंच त्यांचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम होतं. वेळोवेळी ते यायचे आणि ते सुद्धा गोष्टी आता काही दिवसापूर्वी त्यांनी जेव्हा कोविड होता त्यावेळेस कितीतरी पुस्तकं आमच्याकडून घेऊन वाचायला मिळाली. म्हणजे पुस्तकं सुद्धा वाचायची ते सपाटा लावला होता. म्हणजे या वयात त्यांच्याकडनं खरं पाहिलं गेलं तर ज्येष्ठ नागरिकांनी बरेच शिकण्यासारख्या गोष्टी. आज आपण म्हणतो की पोकळी भरून येणार नाही. कोणत्याही राजकीय व्यक्ती गेला की तिथं 4 लोक जातात आणि ते म्हणतात की आता हे गेल्यानंतर आमदार गेल्यानंतर किंवा मंत्री गेल्यानंतर हे गेल्यानंतर म्हणतात समाजातली पोकळी भरून येणार नाही. तसं पाहिलं गेलं तर पोकळी भरायला लगेच एक तयार असतो माझं. म्हणजे त्याचा पुढचा दावेदार तयार असतो. कारण की ती पोकळी म्हणजे कोणातरी भरायचीच असते. पण सामाजिक कार्यकर्ताच एक अशी गोष्ट आहे जिथं कोणतीही पोकळी भरून येत नाही. आज नानांचं जे काम आहे ते कोणीही करू शकणार नाही. आज तिथं कोणा एखादा नगरसेवक असता कोणी आमदार असता खासदार असतात तिथली जागा होती. पण जे सामाजिक कार्यकर्ते आहे जे आता समज एखादं कॅम्प जर ठेवला मी हक्काने सांगायचं नाना की हे असे जे पॉम्पलेट आहेत ते प्रत्येक घरी जाऊन द्यायचे. म्हणजे असं व्यक्ती करणार ज्याच्यात इगो नाही ना ज्याच्या मनात इगो नाहीये तो माणूस म्हणजे काही कोणती गोष्ट करू शकतो. आणि त्याच माणसाला आज आपण जर पाहिलं तर आपण जर एखादं व्यक्ती गेलं तर तिथं 200-300 लोकही गोळा होत नाही. मी बरेच नगरसेवक पाहिले माझ्याबरोबरचे काही गेलते तिथं 200-300 नगर लोकही गोळा होत नाही. पण नाण्याच्या याला धाव्याला पाहिलं तर हजारोंनी गर्दी होती. आज सुद्धा इथे एवढे लोक गोळा होणं सगळे काम टाकून गोळा होणं एवढे महापौर उपमहापौर लोक सगळे येणं म्हणजे त्याला काहीतरी तुम्ही समाजाकरता करावं लागतं. त्याच्याकरता तुम्ही पैशाचंच नाही पैसे स्वरूपात नाही पैशावाले तर हजारो लोक पडले. आज आपण पाहिलं का हजारो लोक उद्योगपती आहेत टाटा बिर्ला आहे कोणी कोणाची जयंती करतात. आपण कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांची जयंती करतो. आपण आता सुद्धा फुले आंबेडकरांची जयंती करतो. म्हणजे समाज ह्या अशाच व्यक्तीच्या मागे असतो जे सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी समाजाकरता काही केलेले आहे निस्वार्थी भावते केलेले आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर.